क्वेश्चन नंबर थर्ड आहे फाइंड जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग साईन थेटर इक्वल टू हाफ दिला आहे बघा आन्सर कस शोधायचं साईन थेटा इक्वल टू हाफ म्हणजे साईन फाय बाय सिक्स साईन थर्टी डिग्रीला हाफ असतो आता आपला जर फॉर्म्युला बघितला की साईन थिटा इक्वल टू साईन अल्फा असेल तर थिटाची किंमत किती असते एन पाय प्लस मायनस वन रेस टू यन अल्फा एवढी किंमत असते कारण याच्यामध्ये आपल्याला जनरल सोल्युशन शोधायचे आहेत मग आपण खाली काल येणार रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू हे असंच लिहायचं आहे यन त्यानंतर हे पाय हा प्लस मायनस वन रस टू यन सेम जसंयच तसं लिहायचं आहे फक्त जिथं अल्फा आहे त्या आल्फाच्या आल्फा जागेवर आपल्याला कोणती व्हॅल्यू फूट करायची तर ही पाय बाय सिक्स फूट करायची कारण हे दोन्ही आपल्याला काय करायचे या ठिकाणी कम्पेअर करायचे आहे अल्फाज अगोदर काय येणार आपल्या या ठिकाणी पाय बाय सिक्स एवढं येईल बस या ठिकाणी उत्तर आपलं संपलेलं आहे अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी काय यायचं हे अॅन्सर आलेलं आहे बघून घ्या व्यवस्थित आता पुढचा क्वेश्चन सोडूया आपण पुढचा क्वेश्चन दिला आहे कॉस थिटा इक्वल टू रूट थ्री बाय टू काय दिलं आहे कॉस्ट थिटा इक्वल टू रूट थ्री बाय टू तर किती डिग्रीला कॉस हा रूट थ्री बाय टू असतो तो फाय बाय सिक्स कॉस थर्टीला त्या ठिकाणी कॉसची व्हॅल्यू रूट थ्री बाय टू आहे बरं आपला फॉर्म्युला कोणतं वापरायचं आपलं फाईंड करायचं जनरल सोल्युशन म्हणजे कॉस थिटा तर आपल्याला सिन्स कॉस थिटा इक्वल टू जर कॉस अल्फा असेल तर थिटा इक्वल टू काय असेल तर थिटा इक्वल टू टू एन पाय प्लस मायनस अल्फा एवढं आपल्याला लिहायचं आहे म्हणजे खाली लिहायचं आहे रिक्वायर्ड जनरल सोल्यूशन इज थिटा इक्वल टू टू पाय एन किंवा यन टू एन पाय असलेलं चालेल किंवा टू पाय लिहिलं तरी चालेल आणि प्लस मायनस आल्फाची किंमत किती आहे ते ही आहे अल्फाची किंमत पाय बाय सिक्स हे झालं आपल्या या ठिकाणी दुसरा क्वेश्चन आपण या ठिकाणी तिसरा सो, सोडणार आहोत तिसरा दिला आपल्या या ठिकाणी टेन थेटा टेन थेटा इक्वल टू वन अपॉन रूट थ्री का बता है, टेन थेटा इक्वल टू हा कि वैल्यू है तो टेन फाइव बाय सिक्स टेन थर्टी की वैल्यू आती वन अपॉन रूट थ्री जो फॉर्म्युला है अपने लिटा इक्वल टू जर टेन अल्फाइल थीटा ची वैल्यू का यन पाय प्लस अल्फाजे अपने आन्सरीन द रिकवायर्ड जनरल सोल्यूशन रिक्वायर्ड जनरल सोल्युशन थीटा इक्वल टू यन पाय प्लस अल्फा अल्फा की किमत का है ही फाय बाय सिक्स है मैं ठिकने क्या भेटन फाय बाय सिक्स आता अपन जे प्रॉब्लम बगित बहे जो प्रॉब्लम है कि तो हाँ तो? तो. तो आप आपिका क्वेश्चन विचार है कि जनरल सोल्यूशन फाइंड करा ऑफ द फॉलोइंग साइन थेटा इक्वल टू हाफ है मग हाफ हाफ कीला थर्टी डिग्रीलातो मग यह बगा साइन थेटा इवल टू साइन अल्फा अपने फॉर्म्युलापराय है मग ह्या ठिकाणी उत्तर भेटतं यन पाय प्लस मायनस वन रेस टू यन आल्फा आल्फाची किंमत काय आहे तर आल्फाची किंमत आहे या ठिकाणी पाय बाय सिक्स ती पुट करा तुम्हाला जनरल सोल्युशन भेटून जाईल त्यानंतर कॉस्ट सेटा आहे कॉस्ट सेटा रूट थ्री बाय टू पाय बाय सिक्सला आहे मग त्याचा जनरल सोल्युशनचा हा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये फक्त आल्फा जागेवर ही व्हॅल्यू पुट करा संपला ॲन्सर टू एन पाय कॉस्ट सेटा म्हटलं की टू एन पाय ध्यानात ठेवायचं साईन म्हटलं की थोडंसं अवघड आहे पाय प्लस मायनस वन रिस टू एन अल्फा त्यानंतर टॅन त्यान थेटा म्हटलं की सायन थेटा टॅन थेटामध्ये थोडासा सेम आहे फक्त ही टर्म कॅन्सल होते म्हणजे फक्त पाय प्लस आल्फा एवढे त्या ठिकाणी टर्म्स राहते आणखीन एक प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये तो प्रॉब्लेम बघा कोणता आहे तर ते प्रॉब्लेम दिलेला आहे चौथा की कॉट थिटा इक्वल टू झिरो या ठिकाणी आपण जर बघितलं तर टॅन थिटा इक्वल टू काय फॉर्म्युला आहे वन अपॉइंट क्वाट थिटा वन अपॉइंट झिरो आन्सर किती इन्फिनिटी टॅन किती डिग्रीला इन्फिनिटी असतो तर टॅन पाय बाय टू म्हणजे नाईन्टी डिग्रीला इन्फिनिटी असतो टॅनचा फॉर्म्युला काय आहे टेन थीटा इवल टू जरा टेन आल्फाइल तो जनरल सोल्यूशन का भेटता थीटा इक्वल टू एन पाए प्लस अल्फा मैं ये अपन रिक्वायर्ड जनरल सोल्यूशन थीटा इक्वल टू एन पाए प्लस अल्फा की किमत का अफा की किमत दिल्ली है पाए अशा पद्धति क्वेश्चन नंबर थर्ड इज ओवर